नमस्कार। कोविड-19 च्या प्रादुर्भावाची परिस्थिती आपण सातत्याने पाहत आहोत की आपण मॉनिटर करत आहोत आणि ज्या तऱ्हेने रुग्णांची संख्या काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहे काही जिल्ह्यांमध्ये कमी होत आहे, परंतु आपण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य शासनाची नेहमीच भूमिका ही राहिलेली आहे की मुलांची सुरक्षितता आणि मुलांचं आरोग्य हे या ठिकाणी कसं सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून मागील पूर्ण वर्षभर आपण निर्णय घेत होतो आणि घेत असताना परिस्थितीचं आपण पूर्णपणे मॉनिटरिंग करत आहोत हे सुद्धा आपण चांगल्या तऱ्हेने जाणतात। मला माहिती आहे की आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक तणावाचं वातावरण आहे, कारण एका ठिकाणी आपण कोविड पॅन्डेमिक लढत आहात आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचं आणि परीक्षेचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक टेन्शन आहे, तणाव आहे। आणि म्हणूनच आम्ही असा निर्णय घेतलाय, कारण आम्ही केंद्र सरकारला ज्यावेळी बैठक झाली होती सीबीएसईच्या संदर्भामध्ये त्यावेळी सुद्धा आम्ही भूमिका मांडली होती की वैक्सीनेशन संदर्भामध्ये आपण पहिला निर्णय घेतला पाहिजे, वैक्सीनेशन दिलं पाहिजे विद्यार्थी असतील जे पात्र असतील किंवा शिक्षक असतील किंवा नॉन टीचिंग स्टाफला असेल। आपण थोड्या प्रमाणामध्ये वातावरणाचा म्हणजे परिस्थिती भौगोलिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे, कारण पाऊस येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची मुलांच्या मानसिक सिच्युएशनचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे ही आम्ही भूमिका केंद्र सरकारसमोर मांडली होती। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की केंद्रामध्ये राज्यामध्ये एक सुत्रता असली पाहिजे आणि युनिफॉर्मिटी असली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही राज्य शासनाचा आज निर्णय घेतो शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून की 12वीची जी आपली राज्याची मंडळाची परीक्षा असते ती आम्ही रद्द करण्यासंदर्भामधला निर्णय घेत आहोत, परंतु हा निर्णय घेत असताना आमच्या जे एक्सपर्टशी बोलणं झालं होतं त्याप्रमाणे इंटरनल असेसमेंट संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आम्ही तुमच्याकडे येऊ आणि बाकी परीक्षा बाबतीमध्ये ज्या सीईटी असतील किंवा बाकीच्या परीक्षेची या संदर्भामध्ये सुद्धा भविष्यामध्ये आपल्याशी चर्चा करू। परंतु मला आज आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपली 12वीची राज्य मंडळाची जी परीक्षा असते ती रद्द करण्यासंदर्भातला निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारने घेतलेला आहे। धन्यवाद।